Next part of the control and coordination is placenta. Placenta is diffuse or temporary endocrine gland. It is not permanently present in the body. It is developed temporarily. And this placenta is called as temporary endocrine gland. A CET la nehmi prashna vicharatat. Delta S is temporary endocrine gland. Tar placenta navachi gland e temporary endocrine gland ahe. Or it is also called as diffuse gland. It is communicating link between the foetus and mother. Placenta navacha part ha embryonic condition madhe foetus ani eye ya doghanna ekmekanbarobar communicate karnyasathi madat karto. Foetus ani eye yanchyamadhe food, waste ani gases yancha exchange karnyasathi je structure madat karte tela placenta mantat. Placenta ha ekmev organ asa ahe ki jo tayar karnyasathi don individual cha tissue cha vapar kelela asto, mhanje don vegvegla ऑर्गॅनिझम च्या बॉडीचा वापर करून सॉरी दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम च्या टिश्यू चा वापर करून तयार केलेले एकमेव ऑर्गन म्हणजे प्लासेंटा. मग त्यामध्ये आईच्या बॉडी युटेरसचा काही भाग वापरला असतो तर फोटोसचा सुद्धा बॉडीचा काही भाग वापरला असतो आणि प्लासेंटा नावाचा ऑर्गन तयार केलेला असतो आणि तो आई आणि फोटोस यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ फूड मटेरियल, वेस्ट मटेरियल, हार्मोन्स, गॅसेस यासाठी मदत करतो. आणि हा प्लासेंटा नावाचा पार्ट एम्ब्रायनिक कंडिशन मध्ये चौथ्या महिन्यामध्ये तयार होतो आणि चौथ्या महिन्यापासून ते सहाव्या महिन्यापर्यंतच्या स्टेजला काय म्हणतात सेकंड ट्रायमिस्टर म्हणतात. म्हणजे प्रेग्नन्सी 9 महिन्याची आहे त्याचे तीन पिरियड तीन भाग तयार केलेले आहेत. पहिले तीन महिन्याला फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतात, दुसऱ्या तीन महिन्याला सेकंड ट्रायमिस्टर म्हणतात, शेवटच्या तीन महिन्याला थर्ड ट्रायमिस्टर म्हणतात. त्यातल्या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये प्लासेंटा तयार होतो आणि सेकंड ट्रायमिस्टर मध्ये म्हणजे चौथ्या महिन्यापासूनची प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम प्रोजेस्टेरॉन करतं. पण ते प्रोजेस्टेरॉन मात्र प्लासेंटा मध्ये साठवलेलं असतं. म्हणजे पहिले तीन महिन्याची प्रेग्नन्सी कुणी मेंटेन केली तर प्रोजेस्टेरॉन ऑफ कॉर्पस लुटमने मेंटेन केली आणि चौथ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंतची प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम प्रोजेस्टेरॉन करतं. ते प्रोजेस्टेरॉन मात्र प्लासेंटा नावाच्या एंडोक्राइन ग्लँड मध्ये तयार केलेलं असतं. त्यानंतर हे प्लासेंटा नावाचं स्ट्रक्चर काही प्रमाणात इस्ट्रोजन पण तयार करतं आणि एचसीजी नावाचं हार्मोन पण तयार करतं. एचसीजी नावाचं हार्मोन हे एलएच सारखं असतं की जे या प्लासेंटामध्ये प्रोजेस्टेरॉन तयार करायला मदत करतं आणि हे एचसीजी नावाचं हार्मोन युरिन मधून लॉस केलं जातं आणि ज्या वेळेस मेस्ट्रुअल सायकल बंद होतं आणि युरिन मध्ये जर एचसीजी प्रेझेन्स असेल तर त्या कंडिशनमध्ये प्रेग्नन्सी मेंटेन झालेली असते. त्यामुळे मिसिंग ऑफ मेस्ट्रुअल सायकल अँड मिसिंग ऑफ मेस्ट्रुअल सायकल इंडिकेट टेंडन्सी ऑफ द प्रेग्नन्सी ऍट दॅट टाइम युरिन टेस्ट इज कॅरिड आउट. म्हणजे प्रेग्नन्सी मेंटेन झाली का नाही हे टेस्ट करण्यासाठी मेस्ट्रुअल सायकल बंद झाल्यानंतर युरिन टेस्ट केलं जातं आणि त्या युरिन मध्ये जर एचसीजी म्हणजे ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन नावाचं हार्मोन प्रेझेंट असेल तर त्यावेळेस प्रेग्नन्सी कन्फर्म केली जाते आणि या टेस्टचं नाव आहे ग्रॅव्हिडेक्स टेस्ट ऑफ प्रेग्नन्सी.